भाजप सरकारनं शेतकऱ्यांना फक्त फसवण्याचंच काम केलंय असा आरोप धनंजय मुंडे यांनी कळंब इथं आयोजित करण्यात आलेल्या सभेत केलाय. खोटे आश्वासने देऊन शेतकऱ्याला फसवण्याचे काम केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनाधार ढासळत चालल्याने मोदी शरद पवार सारख्या ज्येष्ठ नेत्यावर वैयक्तिक टीका करायला लागले आहेत. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार राणा जगदीशसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ पांडे चौकातील आयोजित सभेत धनंजय मुंडे बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी राजाभाऊ देशमुख होते. यावेळी आमदार दिलीप सोपल, नागेश अक्कलकोटे, सुंदरराव जगदाळे, सुधीर सोपल, योगेश सोपल, निरंजन भोमकर, ॲडव्होकेट विकास जाधव, युवराज काटे, नंदकुमार काशीद आदी मान्यवर उपस्थित होते. शरद पवार कृषीमंत्री असताना देशात शेतकऱ्यांची ऐतिहासिक कर्जमाफी झाली. जनहिताचे अनेक निर्णय घेण्यात आले. शेतकऱ्यांचे हित जपणारा शरद पवारासारखा दुसरा नेता होणे नाही असे सांगत मोदींनी भूलथापा मारून सत्ता मिळवली. सैनिकांच्या बलिदानाचे श्रेय लाटले. पुलवामासारख्या हल्ल्याचे भांडवल करून मतांचे राजकारण मोदी करत आहेत. राणा पाटील हे उस्मानाबादसह मराठवाड्यातील विकासाची दूरदृष्टी असणारे अभ्यासू आमदार आहेत. त्यामुळे त्यांना या परिसराच्या उन्नतीसाठी संसदेत पाठवा असे आवाहन मुंडे यांनी केले. आमदार सोपल यांनी देखील मोदींच्या फसव्या योजनांचा पाडा वाचून घनाघाती टीका केली.